उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात होत आहे आणि पोहरादेवीतून ही सुरुवात होत आहे. त्यानंतर डिग्रसमध्ये एक सभा होणार आहे आणि या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्र लक्ष लागलंय, कारण संजय राठोड यांच्या मतदारसंघात ही सभा होत आहे आणि आपल्यासोबत आहेत संजय राठोड यांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले संजय देशमुख आहे, जे या सभेचे आयोजक आहेत आणि तिथून उद्धव ठाकरे काय बोलणार आहेत त्याच्याकडे महाराष्ट्राचं लक्ष. संजय भाऊ, आजच्या सभेची काय तुमच्या दृष्टीने काय महत्त्व आहे? नाही, आजची जी सभा आहे ती आम्ही साहेबांना विनंती केली की तुम्ही पोहरादेवीला साहेबांची जी इच्छा होती, साहेबांची अतूट अशी श्रद्धा या पोहरादेवीच्या जगदंबा मातेवर संत सेवालाल महाराज, संत बाबनलाल महाराज यांच्यावर त्यांची अतूट श्रद्धा होती आणि त्यांची इच्छा होती की महाराष्ट्रात मी जेव्हा राजकीय सुरुवात करेल तेव्हा पोहरादेवीमधूनच त्यांची इच्छा असल्यामुळं त्यांनी या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. त्याच्यानंतर दिग्रसमध्ये तमाम आमच्या सर्व जे शिवसैनिक आहे त्यांची प्रामाणिक इच्छा होती की साहेबांना आपल्या या दिग्रस शहरामध्ये आणायचं. ज्या गद्दारांनी गद्दारी केली परंतु तमाम शिवसैनिक आजच जाग्यावर आहेत हे साहेबांना दाखवायचं आहे, म्हणून तमाम शिवसैनिकांनी ही सभा आयोजित केलेली आहे. कोणत्या एकट्या संजय देशमुखनं नाही किंवा कोणत्या जिल्हाप्रमुखांना नाही, तर या यवतमाळ जिल्ह्यातील वाशिम जिल्ह्यातील तमाम शिवसैनिकातर्फे या सभेचं किंवा या संवाद यात्रेचं आयोजन झालं. तुम्ही ज्यांना आता गद्दार म्हटलंय त्यांच्या उलट्या गिनतीला आजपासून प्रारंभ झाला असं म्हणाल? त्यांच्या उलट्या गिनतीला ज्या दिवशी त्यांना 13 वर्ष जिल्हाप्रमुख, 4 वेळा आमदारकी, 3 वेळा मंत्रीपद सर्व काही दिल्यानंतर सुद्धा त्यांचं समाधान झालं नाही, ज्या माणसांनी उकंड्यावर उचलून मोठ्या पदावर त्या ठिकाणी बसवलं परंतु त्यांच्याशी गद्दारी गेली, त्याच दिवसापासून त्यांची उलटी गिनती सुरू झाली. संजय देशमुख यांनी मागच्या निवडणुकीत म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर होते, अपक्ष राहून 75,000 मतं घेतले होते आणि एक मोठं नाव जे आहे संजय राठोड यांच्या विरोधातलं म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. इथून दिग्रस मतदारसंघातलं वातावरण बदलण्याला सुरुवात झाली होती म्हणून बिलकुल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब जर दिग्रसमध्ये आल्यानंतर वातावरण बदलणार नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरण बदललेलं आहे. त्यांच्याबद्दलची जी सहानुभूती आहे ती सर्व जाती धर्माच्या लोकांमध्ये त्यांची सहानुभूती आहे आणि विशेष करून बंजारा समाजाची जी मंडळी आहे त्यांना अतोनात प्रेम करणारी मंडळी आहे. त्यांनी ज्या ज्या वेळेस बंजारा समाजाच्या आमच्या बांधवांना आवाहन केलं त्या त्यावेळेस आमचे सर्व बंजारा समाजाचे बांधव त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहिलेले आहे. राजू नाईक साहेब आहेत, असे अनेक लोक, असे अनेक मंडळी आहे की जे अनेक दिवसापासून या ठिकाणी शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंवर त्यांची श्रद्धा आहे आणि त्यांच्या माध्यमातून या बंजारा समाजातील आमचे सर्व बांधव त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहतील यात आमच्या मनामध्ये तीळ मात्र शंका नाही. पोहरादेवीतून आशीर्वाद घेतल्यानंतर महाराष्ट्रातल्या परिवर्तनाची नांदी जी आहे ती दिग्रसमधून सुरू होणार असल्याचा आशावाद संजय देशमुख यांनी व्यक्त केला आहे. माझे सहकारी संजय महाजन यांच्यासह उमेश अरुणे, एबीपी माझा, पोहरादेवी, वाशिम. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.